हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर न्यू लेसन डिस्काउंट अँड कमिशन. आता डिस्काउंट आणि कमिशन हे वर्ड्स तुम्ही कितीतर वेळा यूज केलं किंवा कितीतर वेळा ऐकलेत, वाचलेत, रीड केलेत, पाहिलेत. आता डिस्काउंट आणि कमिशनमध्ये जर तुम्ही कमिशन जास्त यूज केला नसेल कदाचित, नो डाऊट, पण डिस्काउंट हा वर्ड तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकला पण असेल. कदाचित आज न्यूजपेपरला पण तुम्ही ऐकला असेल किंवा कधी तर कुठल्या तर दुकानात गेले असताना तिथं सेल लावलेला असतो किंवा डिस्काउंट, ॲक्च्युली डिस्काउंट 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट. ॲक्च्युली आपल्याला हेच या लेसनमध्ये लर्न करायचं की नेमकं डिस्काउंट म्हणजे काय आणि याचा फायदा किंवा तोटा वॉट एवर हे सगळं आपल्याला लर्न करायचं आहे. फायदा होतोच तो डिस्काउंटनं कोणाला, आपण ज्यावेळी खरेदी करतो त्यावेळी. ओके, कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे सेल्स असतात बघा ऑनलाईन, ज्यावेळी 20% ऑफ, किंवा तुम्ही डीमार्टला जाता किंवा एखाद्या मॉलला जाता तिथे तुम्हाला लिहिलेलं असतं 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, व्हॉट एवर, म्हणजे प्रॉडक्टवर डिपेंड आहे. मग तेच आपल्याला या लेसनमध्ये लर्न करायचं. आणि कमिशन म्हणजे काय, तर समजा एखादी वस्तू आपल्याला डायरेक्ट विकता येत नसेल तर एखाद्या व्यक्ती थ्रू, एखाद्या पर्सन थ्रू जर ज्यावेळी विकायचं असेल त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीत काही ना काही तर अमाऊंट द्यावी लागते किंवा अमाऊंट पेड करावी लागते त्याच्या सर्व्हिसबद्दल. तर ती जी का अमाऊंट देणार आहे त्याला आपण कमिशन म्हणतो. किंवा जर आपल्याला कुणाकडून तर काहीतरी विकत घ्यावे असेल थर्ड पर्सनकडून, तर जो मधली व्यक्ती असते ती जी आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट देतो त्याबद्दल, त्याच्याबद्दल की आपल्याला ती वस्तू आपल्याला इझिली अवेलेबल करून घेतली, तर त्याला कमिशन. हे आपण फक्त एक रेग्युलर एक अंदाजामध्ये आपण बघितले, इन डिटेल तर ह्या लेसनमध्ये बघणारच. फक्त एक लेसनचा इंट्रोडक्शन म्हणून हा पार्ट दिला आहे. आता डिस्काउंट आणि कमिशन शक्यतो पर्सेंटेजमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं बेसिकमध्ये करावं लागेल, म्हणजेच पर्सेंटेज कसं फाईंड आउट करायचं आहे. आता ऑलरेडी हे सगळं झाले, लेट्स रिकॉलमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, तेच मी तुम्हाला घेणार आहे. सो फर्स्ट वन बघा, दॅट इज 12/100. ओके, दॅट इज 12/100. आता ज्यावेळी डिनॉमिनेटरला 100 येणार आहे, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला ज्यावेळी 100 येणार आहे त्यावेळी हे काय असणार आहे 12% किंवा वर्ड्समध्ये लिहितात पर्सेंटेज. ओके, 12/100 दॅट इज 12%. नेक्स्ट बघू सेकंड वन, 47%. आता 47% कसं लिहायचं, ऑब्व्हियसली जर डिनॉमिनेटर 100 असेल तर पर्सेंटेज, आणि पर्सेंटेज असेल तर डिनॉमिनेटरला काय येणार आहे 100. दॅट इज का होईल बाबा, नाही 47/100. 86%. टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल घेतो आहे जेणेकरून तुम्हाला पण तिथं फिलअप करायला सिम्पल जाईल. 86% म्हणजेच काय होईल बानू, 86/100 दॅट इज इक्वल टू 86/100. आता नेक्स्ट पर्सेंट फाइंड आउट करायचं. ओके, दॅट इज 4% of 300. ओके, आता पर्सेंटेज म्हणजे ॲक्च्युली काय असतं की एखादी व्हॅल्यू 100 रुपयेच्या मागे, ओके 100 रुपयेच्या मागे जी आपण व्हॅल्यू देणार आहे किंवा काही 100 जी व्हॅल्यू असेल त्याच्या मागं जे काय असणार, म्हणजे ॲक्च्युली याचं मराठीत जर मीनिंग सांगायचं झालं तर 100 पैकी 12, त्याचप्रमाणे 100 पैकी 47 असं आहे. ओके, आता 86, आता 4% of 300 म्हणजे 300 आपल्याला 4% फाइंड आउट करायचं. 4% आता यामध्ये आपण बघितले, 4% म्हणजेच काय होणार बानो, 4/100. आता ऑफसाठी आपण इथं यूज करायचं मल्टिप्लिकेशन साईन. ओके, 4% मीन्स 4/100, ऑफसाठी वी हॅव टू यूज हिअर मल्टिप्लिकेशनचा साईन अँड 300 ॲज इट इज. ओके, दॅट इज 0000 गेट कॅन्सल, 4 3 12. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय होतो बघा, 100 मागं 4 तर 200 मागं 8 आणि 300 मागं 12 असं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा सिम्पली या फॉर्म्युल्यानं आपण ते फाइंड आउट करू शकतो इझिली. ओके, 4% म्हणजे 100 ला 4 तर 300 किती, थोडक्यात असा मिनिंग येतो त्याचा. ओके, दॅट इज 4% of 300, दॅट इज 4/100 × 300, दॅट इज सिम्पल कॅल्क्युलेशन, दॅट इज 12. ओके, नेक्स्ट वन, दॅट इज 15% of 1700. मागाशी सांगितल्याप्रमाणे 15% मीन्स 15/100. ओके, ऑफसाठी आपण काय यूज करणार, इथं ऑफ राहील बघा, ऑफसाठी मल्टीप्लाय अँड 1700. अगेन 0000 गेट कॅन्सल आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती होईल बघा ॲन्सर, 255. ओके, फक्त एकदा क्रॉस चेक करून तुम्ही मल्टिप्लिकेशन चेक करू शकता, कदाचित चुकलेलं पण असू शकतं. ओके, करेक्ट आहे. ओके, सो अशा पद्धतीनं आपण हे बेसिक बघितलं. आता हेच बेसिक आपल्याला
डिस्काउंट आणि कमिशन मध्ये बघायचं आहे. बघ आता मेन कन्सेप्ट आपल्या लेसनची पहिली कन्सेप्ट आहे, दॅट इज डिस्काउंट. लेट्स सी फर्स्ट कन्सेप्ट इज ओके सॉरी आता डिस्काउंट कन्सेप्ट समजण्यासाठी आपण थोडे एक एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथे बघायचं. आता कधी तर तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की एखाद्या शॉपमध्ये डिस्काउंट लिहिलेला असतो तिथे गर्दी जास्त असते, जिथे रेग्युलर प्राईस असते तिथं गर्दी कमी असते. म्हणजे का तो दुकानदार समजा एखादी वस्तूची प्राईस कमी करून विकत असेल तर तिथं ऑब्व्हियसली गर्दी जास्त होणार आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की मग तो कमी करून विकतो म्हणजे त्याला तोटा होणार नाही का किंवा लॉस होणार नाही का, तर याच्यामागचं रिझन इतकं असतं की ज्यावेळी एखादी व्हॅल्यू आपण कमी करतो त्यावेळी नंबर ऑफ क्वांटिटी पण जास्त सेल होतात ना. एक एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले तेच आपण लर्न करू. फॉर एक्झाम्पलसाठी बघा, मिस्टर सुरेश ओन अ सारी शॉप. ओके, द डिटेल्स ऑफ सेल्स सारी अँड प्रॉफिट अर्न इज गिवन फॉलोइंग टेबल. टेक्स्टबुक फक्त तुमच्या समोर असू दे बाळांनो. यामध्ये काय सांगितलं बघा, सेल इन मार्च ऑफ मंथ जुलै, जून अँड जुलै. ओके, इथे दोन मंथ दिले, जून अँड जुलै. ओके, दोन मंथमधला सेल दिला आहे. आता त्यामध्ये कॉस्ट प्राईस बघा, ऑब्व्हियसली कॉस्ट प्राईस सेम होती, 200 200. आता जूनचं पहिला बघून झालो, जूनमध्ये 200 होती, त्यावेळी त्यांनी प्राईस ते काय केलं म्हणजे ॲक्च्युली ही जी काही सारी आहे ती कोण आहे बघा, सुरेशने कितीला बाय केली, 200 जो शॉपकीपर आहे. ओके, त्यानं दुसऱ्याकडून कोणाकडून तर मॅन्युफॅक्चर वगैरे कोणाकडून तर 200 बाय केलेली, ती सेल कितीला केली, 250 रुपीजला. मग ऑब्व्हियसली किती रुपीज प्रॉफिट झाला बघा त्यांचा, ₹50. ओके, रुपीज किती, 50 रुपीज प्रॉफिट झाला. आता असे किती सारी समजा सेल झाले असेल, समजा अशा 40 समजा सेल झाले असतील. ओके, मग एका सारीमागं त्यांना जर 50 रुपीज मिळत असतील तर ऑब्व्हियसली 4 सारीमागे किती मिळणार बघा, 50 × 40, दॅट इज इक्वल टू ₹2000. म्हणजे त्यांना किती प्रॉफिट होणार आहे त्याच्या मागं, ₹2000. एक एक्झाम्पलसाठी समजा मी म्हणजे दुकानदार शॉपकीपरनं बाहेरून किंवा मॅन्युफॅक्चरवरून कोणाकडून तर 200 रुपीजला साडी घेतली विकत, ती कस्टमरला 250 रुपीजला सेल केली. ओके, मग ऑब्व्हियसली किती कितीचा गॅप आहे बघा, ₹50, म्हणजे ऑब्व्हियसली त्यानं एका साडीमागं 50 रुपीज कमवले थोडक्यात किंवा अर्न केले. अशा किती साडी समजा सेल केल्या, 40 सारीज, तर त्याला किती प्रॉफिट होणार आहे, ₹2000. पण आता बघू आपण जुलैमध्ये काय केलं त्यांनी, जुलैमध्ये डिस्काउंट केला त्यांनी. ओके, म्हणजे एका साडीमागं काय केलं, डिस्काउंट अनाऊन्स केला की जी साडी मी 250 रुपीजला विकत होतो ती तुम्हाला आता किती रुपयाला मिळणार आहे, 230 रुपीजला. म्हणजे ऑब्व्हियसली त्याची जो काय एका प्रॉफिट किती होता कमी झाला. ऑब्व्हियसली या कंडिशनला काय झाला बघा, प्रॉफिट जो आहे तो कमी झाला. रिझन, फर्स्ट वेज जो काही सेल करत होता त्याही 50 रुपीज प्रॉफिट होता, पण सेकंड ज्यावेळी प्राईस ड्रॉप केली ऑब्व्हियसली त्याला 20 रुपये प्रॉफिट कमी होऊ लागला. पण ऑब्व्हियसली आपल्याला मेंटॅलिटी असते की बाबा जिथं प्राईस कमी असते तिथं आपण जास्त खरेदी करतो. ओके, म्हणजे एखादं सेल असेल तर तिथं एक घेण्याऐवजी कधी कधी आपण दोन घेतो, म्हणजे आपल्याला स्वस्त मिळतं. मी इथं पण हीच मेंटॅलिटी यूज झाली की त्यावेळी जो काय सेल असेल साडीमागं तो किती रुपये, समजा जूनमध्ये 40 सारी सेल झाला असेल त्यावेळी तिथे किती झाले, 100 झाले, म्हणजे डबलपेक्षा जास्त झाले बघा. ओके, ऑब्व्हियसली मग त्याला प्रॉफिट किती झाला बघा, दॅट इज 30 × 100, दॅट इज इक्वल टू 3000, दॅट इज इक्वल टू 3000. म्हणजे हाच फरक असतो डिस्काउंट देण्यामागे. म्हणजे ॲक्च्युली ती मेंटॅलिटी म्हणू शकता एखाद्या पर्सनची किंवा आपली पण. आपण समजा डीमार्टला गेलो असेल, बाय वन गेट वन फ्री मिळत असेल तर आपण एकऐवजी दोन घेतो लगेच, म्हणजे जिथे एक घेणार होतो तिथं काय घेतो, दोन घेतो. म्हणजे कुणा एखादी वस्तू समजा कमी किमतीत मिळत असेल बाहेरच्यापेक्षा, मग आपण काय म्हणतो घेऊन ठेव्या, नंतर आपण त्याचा यूज करू शकतो, नंतर त्याची प्राईस वाढली तर. म्हणजे हेच लॉजिक इथं यूज होतो डिस्काउंटमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली नो डाऊट सेलिंग प्राईस कमी असते याची, पण ज्यावेळी इथं फरक काय होतो रे बाळांनो, सेल क्वांटिटीमध्ये. ओके, ज्यावेळी प्राईस हाय असते त्यावेळी पर्सन घेताना म्हणजे एखादी समोरची व्यक्ती घेताना कमी घेते, पण समजा जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळत असेल तर ऑब्व्हियसली एकऐवजी दोन, दोनऐवजी तीन वस्तू खरेदी करणार, त्यामध्ये तिथं जो प्रॉफिट झाला आहे तो ₹3000 आहे. ठीक आहे, म्हणजे डिस्काउंटचा फायदा हा असतो. तर डिस्काउंटमध्ये आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या, त्यामध्ये मार्क प्राईस, सेलिंग प्राईस, डिस्काउंट वगैरे आपल्याला गोष्टी आता लर्न करायच्या. म्हणजे डिस्काउंट देण्यामागचा, डिस्काउंट म्हणजे काय, ही सेलिंग प्राईस जी असते ती
कमी करून देणे म्हणजे सेलिंग प्राइस ज्यावेळी आपण कमी करतो तो म्हणजे डिस्काउंट. आता इन डिटेल मध्ये बघू, हे एक एग्जांपल दिलेलं तुम्हाला. इन डिटेल थेरॉटिकल पार्ट्स आता बघायचा आहे बघा आपल्याला. आता नोटबुकमध्ये लिहिताना काहीही काय लिहायची गरज नाही, फक्त डिस्काउंट हे एक्झाम्पल लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. आता बघा त्यामध्ये थेरॉटिकल पार्ट्स काय दिला, मी पुन्हा मी जे एक्सप्लेन केले तेच तुम्हाला रीड करून सांगतो. फ्रॉम द अबाउट टेबल इट इज क्लिअर दॅट द डिस्काउंट इज गिवन ऑन ईच सारी ड्युरिंग द सेल इज जुलै. द प्रॉफिट ऑफ ईच सारी लेस. ओके, प्रॉफिट एका सारीमागं लेस झालता पण बट द टोटल सारी सोल्ड आर मोर, हेन्स ओवरऑल देर इज मोर इन्कम फॉर मिस्टर सुरेश. ठीक आहे, आता बघू आपण. ईच आयटम टू बी सोल्ड हॅज प्राईस टॅग ऑन द इट. आता तुम्ही ज्यावेळी एखाद्या मार्केटमध्ये जाता, एखादी वस्तू खरेदी करायला जाता, त्यावेळी त्या गोष्टीवर एखादी प्राईस प्रिंट केलेली असते. ओके, एखादी प्राईस प्रिंट केलेली असते म्हणजे तुम्ही काहीही आणायला जावा, मग तो सोप असू दे, पावडर असू दे, किंवा काही मोबाईल घ्या, काही घ्या. ओके, कोणतीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही पॅक पीसमध्ये आणत जाता त्यावेळी एखादी प्राईस प्रिंट केलेली असते आणि त्या प्रिंट प्राईजला म्हणतो आपण मार्क प्राईस. काय म्हणणार आहे त्यावेळी त्याला मार्क प्राईस. ओके, सो नेक्स्ट वन त्याला म्हणणार आहे आपण मार्क प्राईस. ओके सॉरी, मार्क प्राईस. नेक्स्ट वन बघू आता. आता शॉपकीपर ऑफर डिस्काउंट द मार्क प्राईस. ऑब्विसली शॉपकीपर समजा ते एखाद्या व्हॅल्यूवर डिस्काउंट देत असेल तर व्हाईल सेलिंग द ऑब्जेक्ट ॲक्च्युअल अमाऊंट बाय लेस रिड्यूस द मार्क प्राईस इज कॉल्ड डिस्काउंट. ओके, याला काय म्हणणार आहे ज्यावेळी मार्क, फॉर एक्झाम्पल बघू, आता मार्क प्राईस समजा 100 रुपीज असेल. ठीक आहे, आणि समजा सेल तो कमी किमतीला विकत असेल म्हणजे सेलिंग प्राईस, ॲक्च्युली SP सेलिंग प्राईस जर ₹80 असेल तर अशा कंडिशनला आपण डिस्काउंट दिला असं म्हणतो. ओके, डिस्काउंट इज गिवन बाय शॉपकीपर. सो डिस्काउंट किती रुपीज दिला बघा, दॅट इज ₹20, दॅट इज ₹20. ओके, म्हणजे ॲक्च्युली मार्क प्राईस म्हणजे जी काय MRP होती, आपण MRP पण म्हणतो बघा, दॅट इज मार्क प्राईस ज्यावेळी 100 त्याच्यावेळी सेलिंग प्राईस ज्यावेळी लेस असते त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण डिस्काउंट दिला असं म्हणतो. ओके, मग ऑब्विसली सिम्पल आहे. समजा सेलिंग प्राईस आपल्याला फाईंड आउट करायचं आहे, काय फाईंड आउट करायचं आहे, सेलिंग प्राईस फाईंड आउट करायचं आहे म्हणजे ॲक्च्युली आता समजा हे मी रफ करतो. आता आपण समजा एक एक्झाम्पल घेतलं, मार्क प्राईस ₹100 आहे, डिस्काउंट ₹20 दिला, मग ते तुम्हाला वस्तू कितीला मिळणार आहे बानो, 100 - 20 दॅट इज 80. म्हणजे इथं काय केला तुम्ही, मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. ओके, मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. ओके, हे मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही इन डिटेलमध्ये लिहायचं आहे बाय युझिंग टेक्स्टबुक. ओके, दॅट इज सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. आता हा डिस्काउंट रुपीजमध्ये झाला, बरं आहे का, हा डिस्काउंट किती रुपीज झाला, रुपीजमध्ये झाला, म्हणजे 100 रुपीज होतं, डिस्काउंट 20 रुपीज दिला, त्यामुळे आपल्याला सेलिंग. पण कधी कधी मोस्ट ऑफ टाईम्स जर तुम्ही दुकानात बघितलं असेल तर 20% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, 50% डिस्काउंट असे डिस्काउंट अवेलेबल असतात. म्हणजे प्रत्येकाची आयटमची प्राईस काय असते, म्हणजे जी काय वस्तू असते त्याची प्राईस कमी जास्त असते, त्यामुळे तिथं त्या वाईज तो डिस्काउंट दिलेला असतो. त्यामुळे तो पर्सेंटेजमधला डिस्काउंट आपल्याला जर समजा रुपीजमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सिम्पल फॉर्म्युला आहे, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इनटू, आता जो डिस्काउंट दिलेला असतो पर्सेंटेजमध्ये असतो, दॅट इज समजा डिस्काउंट एक्स असेल, X%, दॅट इज X/100, थोडक्यात असं म्हणू शकतो. मी शॉर्टमध्ये लिहितो मार्क प्राइस इनटू X%. ओके, X/100 म्हणजेच काय बनू, X%. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी एक एक्झाम्पल घेऊ, समजा एखादी मार्क प्राईस 500 रुपये. ओके, आणि डिस्काउंट 20% डिस्काउंट दिला असेल तर आपल्याला तो डिस्काउंट किती रुपीजमध्ये मिळणार हा फाईंड आउट करायचा असेल तर सिम्पल मार्क प्राईस 500, 20% डिस्काउंट दॅट इज 20/100 सिम्पली 0000 गेट कॅन्सल, 5 × 2 = 10 दॅट इज ₹100 तुम्हाला इथं काय मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार. म्हणजे 500 - 100 म्हणजे ती तुमची वस्तू तुम्हाला 400 मिळणार आहे. थोडंसं किचकट वाटत असेल पण तसं एकदम क्लिअर आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईस मल्टिप्लाय बाय X/100. एक्स म्हणजेच डिस्काउंट किंवा मार्क प्राईस मल्टिप्लाय बाय डिस्काउंट इन पर्सेंटेज. डिस्काउंट इन पर्सेंटेज एक्ससाठी आपण, एक्स म्हणजे आपण डिस्काउंटसाठी यूज केले, त्यामुळे डिस्काउंट इन पर्सेंटेज, मार्क प्राईस इनटू डिस्काउंट इनटू पर्सेंटेज, हे आपण थोडंसं डेली लाईफमध्ये यूज करतो, त्यामुळे हा लेसन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट बघू, त्यामध्ये काय काय दिले. हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही
नोटबुक मध्ये कॉपी डाउन करायचं आहे. ओके, तरी पण मी एकदा रिपीट करतो. ईच आयटम्स टू बी सोल्ड हॅज अ प्राईस टॅग ऑन इट. द प्राईज ऑन द टॅग ओके इज द मार्क प्राईज ऑफ द आयटम. शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन द मार्क प्राईज व्हाईल सेलिंग द ऑब्जेक्ट. द ॲक्च्युअल अमाऊंट बाय विच ही रिड्यूस द मार्क प्राईज इज कॉल्ड एज डिस्काउंट. हिन्स द सेलिंग प्राईज इज इक्वल टू मार्क प्राईज मायनस डिस्काउंट. जनरली डिस्काउंट इज गिवन इन द टर्म ऑफ पर्सेंटेज. अ 20% डिस्काउंट ओके दॅट अँड आयटम शूड बाय रिड्यूसिंग द मार्क प्राईज बाय 20%. दॅट इज इफ इट इज मार्क प्राईज ऑफ रुपीज 100 डिस्काउंट ऑफ रुपीज 20 म्हणजे 100 मागं 20 रुपये तुम्हाला डिस्काउंट दिलेला असणार आहे. ओके, सो ते MRP वर आपण कन्वर्ट करतो. सो दॅट फॉर्म्युला इज गिवन. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईज मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 100. ओके, गिव मी टू वन मिनिट्स. ओके, सो दॅट वे यू हॅव टू जस्ट या लेसनमध्ये आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन केलं डिस्काउंटचं. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते लर्न करायचं आहे. हे थोडंसं एकदा रीड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कन्सेप्ट लक्षात आली की तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला काहीच येणार नाही प्रॉब्लेम. डिस्काउंट म्हणजे इन शॉर्टमध्ये काय, ज्या मार्क प्राईजवर ओके मार्क प्राईजवर ठराविक अमाऊंट किंवा ठराविक पर्सेंट जो व्हॅल्यू कमी केलेला असते मार्क प्राईजपेक्षा, त्याची व्हॅल्यू जी काय पर्सेंटेजमध्ये कमी केलेला असते त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो डिस्काउंट. ओके, आणि सेलिंग प्राईज कशी काढायची. सेलिंग प्राईज इज इक्वल टू मार्क प्राईज मायनस डिस्काउंट इन रुपीज. ओके, डिस्काउंट इन रुपीज. अशा पद्धतीने आपण हा जो काही बेसिक इंट्रोडक्शनचा लेक्चर आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे जे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते लर्न करायचे. सो आजच्या लेक्चरला आपण इथं थांबतो. हॅव अ गुड डे. थँक्यू.